अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावा स्वामी कृपणे तुमच्या सगळ्या चांगला इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींची मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्याला माहिती आहे अमावासाला सुरुवात झालेली आहे आपण सगळेजण आपल्या घरातील साफसफाई घरातील जी काही दरिद्री आहे त्याच पद्धतीने आपले टाक धुणे म्हणजे घरातले देव आहे आणि घरातला देवारा आहे ह्या सगळी आपण स्वच्छता करणार आहोत उपाय सांगितले आहेत तोडगे सांगितले आहे उतारा सांगितला आहे ते तुम्हाला सगळं करायचं आहे पण त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती आहे का जसं मी तुम्हाला सांगते ना की अमावस्या हा अजिबात वाईट दिवस न नसतो ह्या दिवशी आपण ने नेहमी धार्मिक कामं करायचे असते किंवा त्याच पद्धतीने दानधर्म करायला हवा या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर धार्मिक काम काय म्हणजे आपण रोजच्या ज्या सेवा करतो मंत्र स्तोत्र आरत्या जे काही असेल आपली नित्यसेवा तिचा आपण करतो पण त्याच पद्धतीने दानधर्मही करायचे असते आणि आजच्या दिवशी ना आपल्याला एक दिवा लावायचा असतो तो दिवा कोणता त्याचबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे की अमावास्याला म्हणजे आपलं जे पिंपळाचं झाड असतं पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो ना तेव्हा तेव्हा लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते यात काही शंकाच नाही कारण लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय असते आपण भगवानची भगवान विष्णूंची सेवा जरी केली तरी आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहील यात काहीच शंका नाही तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल आणि प्रत्येकाच्या गावात पिंपळाचं झाड असतंच असं एकही एक गाव सापडणार नाही की जिथे पिंपळाचं झाड नाही शहरातही तुम्हाला सापडेल तुम्हाला काय करायचं आहे प्रदोष समयी सगळ्यात महत्वाचं प्रदोष समय म्हणजे काय साडेसहा नंतर जेव्हा दिवस मावळायला लागतो अंधार पडायला लागतो तुम्ही साडेसहा सात आठ नऊ दहा कधी पण जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे झाडाजवळ जाताना घरातून तुम्हाला एक जो वातीचा असतो बघा आपल्याकडे पणती असते पणतीचा दिवा किंवा कणकेचा दिवा दोघांपैकी एक कोणताही दिवा घेऊन गेले तरी हरकत नाही कणकेचा दिवा नेला तरी अतिशय उत्तम जर ते नसेल शक्य तर तुम्ही जी आपली पणती आहे जी आपण दिवाळीला वापरतो ती पणती तुम्हाला घेऊन जायची आहे घेऊन जाताना त्याच्याबरोबर एक वात न्यायची एक वात नाही म्हणजे दोन वाती करून अशी एक वात न्यायची त्याच्यात मध्ये तुम्हाला तिळीचं तेल टाकायचं आहे लक्षात असू द्या तिळीचंच तेल तुम्हाला टाकायचं आहे कारण तो दिवा आपल्याला पितरांसाठी असतो तुम्हाला माहिती आहे की अमावस्याला पितरांची सेवा केल्यावर पितृ दोषातून मुक्तता होते तुम्हाला खोटं वाटेल तुम्ही कितीही महाराजांची सेवा करा किती पण तुमच्या अडचणी कधी सॉल्व्ह होणार नाही याचं कारण तुम्हाला सांगते जोपर्यंत तुमचे पितृ तृप्त होत नाही ना तोपर्यंत देवाची कोणतीही सेवा आपल्याकडनं फलित जात नाही आता तुम्हाला मी सांगते की मी तुम्हाला खूप खर्चाचं काही सांगत नाही की तुम्ही एवढे एवढे मंत्रस्तोत्र आरत्या करा किंवा गुरुजींकडे जाऊन कोणते उपाय करा काहीच नाही फक्त अमावस्याला आणि हे दर महिन्याला तुम्हाला करायचं आहे दर अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला तिळीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काळे तेल टाकले तरी हरकत नाही कारण तो अर्थात आपल्याला पितरांना समर्पित असतो आणि तुम्हाला माहिती आहे की काळे हे भगवान विष्णूंना प्रिय असतं आणि पांढरे तीळ हे माता लक्ष्मीला प्रिय असतात म्हणून जरी तुम्ही काळ्या तुम्ही जरी तिळीच्या तेलाचा दिवा लावला तरी देखील तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काळे तिळ टाका नसेल तर तसाच दिवा घेऊन जायचा तिथे लावायचा तिथे लावल्यानंतर त्याची वात दक्षिणेकडे येईल हे लक्षात असू द्या कारण तो अर्थात तो दिवा पितरांसाठी आहे तुम्हाला सांगते की अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाच्या खाली जर दिवा लावला तर अर्थात भगवान ही सेवा होते भगवान विष्णूंची सेवा झाल्यानंतर कारण पिंपळांच्या वृक्षाखाली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो हे तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्पर्श नाही करायचं तुम्ही स्पर्श नका करू झाडाला दिवा लावा प्रदक्षिणा वाटल्या ता तर घाला त्यांच्या समोर बसून ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा अकराच वेळा जप करा खूप काही तुम्हाला मंत्रसोत्र म्हणायचे नाही ओम त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा जप झाल्यानंतर दर्शन करायचं आणि सगळ्यांना म्हणजे आपले जे भगवान विष्णू आहेत त्यांना प्रार्थना करायची की सगळ्यांचं कल्याण करा आणि माझ्यावर कोणतं जर पितृदोषाचं संकट असेल तर ते लवकरात लवकर हरण होऊ द्या कारण तुम्हाला सांगते लग्न न जमणे मुलं बाळ न होणे घरात शांतता न राहणे किंवा माता लक्ष्मी स्थिर न राहणे हे देखील पितृदोषाचं परिणाम असतात हे त्याचे संकेत असतात की तुम्हाला दोष लागलेला आहे म्हणून काहीच करायचं नाही दर महिन्याला जाऊन तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे हे केल्या <coughs> हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परत याल ना तेव्हा फक्त मागे नाही बघायचं फक्त तो एक नियम आहे मागे बघायचंच नाही कोणी पण हाक मारू कोणी मित्र भेटू अजिबात मागे बघायचं नाही घरात येण्याच्या आधी हातपाय धुवा आणि नंतर घरात या महारा महाराजांना मुजरा करा आणि नंतर तुम्ही तुमची कामं करू शकता अतिशय प्रभावीच आणि खूप छोटीशी याच्यात काही तुम्हाला जास्त खर्च पण नाही आणि तुमचा तुमचा खूप वेळ पण घेणार नाही आहे पण ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे दर महिन्याला तुम्ही करून बघा आणि बघा तुम्हाला काय फरक पडतो आहे कारण पित्रांच्या म्हणजे आपल्या आपल्या पत्रिकेत जर पितृदोष असेल ना तर मी सांगते पररायचं नाही आपल्याला म्हणून ह्या ज्या सेवा असताना ह्या करायच्या असता की जेणेकरून आपल्यातलं जे दोष लागलेला आहे ना ते बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होईल हा दिवा तुम्हाला लावायचा आहे थोडंसंच तेल घ्या खूप जास्त टाकू नका तुम्हाला अकरा वेळा ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि घरी यायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला पण तुम्हाला प्रार्थना करायची आहे अर्थात भगवान विष्णूंची ती सेवा आहे ती सेवा केल्यावर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल यात काहीच शंका नाही सो अतिशय छोटीशी माहिती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सब्रा सबस्क्राईब करा भेटूया परत अशा शिका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ